परत बोलतोय, बालिश बुद्धी माणसाची कीव आली असती, लाज वाटली असती आमच्या बाबासाहेब आंबेडकरांना। व्हिडिओ अपलोड करणं याचा मागे कारण पण तसंच मनाला हे लावून टाकणार आहे। अतिशय दुःख झालं, अतिशय खूप खूप म्हणजे खूप दुःख झालं। माझ्या मते मी 6 महिन्यापासून हॉस्पिटलमध्ये, हॉस्पिटलच्या बाहेर उदगीरमध्ये, लातूरमध्ये, पुण्यामध्ये कोविड पेशंटची सेवा करत करत मी स्वतः बराच वेळ आजारी पडलो, तरीही मी लोकांची सेवा सोडली नाही। बरोबर आहे। त्यानंतर मी स्वतः आजारी होतो, मी स्वतः ऍडमिट होतो 8 ते 10 दिवस, आणि आज मी बाहेरगावी आलो ऍडमिशनसाठी। माझ्या पायाचं एक छोटंसं ऑपरेशन होतं, छोटं नाही मेजरच होतं, त्यासाठी मी बाहेर आलेलो आहे। मन हेलावून टाकणारी घटना घडली आज। आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे चुकीचं त्यांच्यासाठी नसेल, मी समाजाचा सेवक म्हणून मला वाटत असेल किंवा माझ्या राजांना कोणतरी असं बोलून वाटत असेल, त्यांनी सांगितलं की एक राजा आहे बिंडोक आणि दुसरा आहे मुद्दा सोडून दुसरीकडे पळतोय। ठीक आहे, मान्य आहे दुसऱ्या गोष्टीचा, पहिल्या गोष्टीचा बिंडोक ही गोष्ट झाली, निषेध झाला, सगळ्या गोष्टी झाल्या। मी माझ्या मते कालच एक पोस्ट डिलीट केलेली होती, सॉरी आज डिलीट कोणतरी केलेली आहे, ती पोस्ट मी काल अपलोड केलेली, ती पोस्ट आहे आदरणीय भारतरत्न परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जो काही मतदानाचा स्वातंत्र्य दिलेला आहे, काहीतरी बोलण्याचा स्वातंत्र्य दिलेला आहे, भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा दिलेल्या संविधानाची कलम 19 पेज नंबर 76 19 क मध्ये काल मी एक पोस्ट केलेली होती, ती पोस्ट होती प्रकाश आंबेडकर साहेबांनी जी पोस्ट केलेली होती त्याच्याबद्दल, ती पोस्ट होती, पोस्ट अशी होती की जर आज बाबा आदरणीय परमपूज्य भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जर राहिले असते तर बालिश बुद्धीच्या या माणसाला, परत बोलतोय, बालिश बुद्धी माणसाची कीव आली असती, लाज वाटली असती आमच्या बाबासाहेब आंबेडकरांना, कारण ते नातू आहेत, बाबासाहेब आंबेडकर साहेबांचे ते नातू आहेत। इतकी एक छोटीशी पोस्ट होती, मी फक्त इतकंच म्हणलं होतं, बाबासाहेब आंबेडकरांचे जे नातू आहेत, तुम्ही फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, तुम्ही बाबासाहेब आंबेडकर होऊ शकणार नाही, नंतर होणारही नाही, पूर्ण जगामध्ये होणार नाही, शिवाजी महाराज एकदाच जन्मले, एकदाच होणार, दुसरं कोणी होणार नाहीत, गाडगे बाबा एकदाच जन्मले, नंतर जमणार नाहीत, थोडेफार विचार असतात, यावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। पण काही विकृत बुद्धीच्या लोकांनी कालच्या पोस्टवरून माझ्या घरी, मी अवेलेबल नसताना, मी बाहेर ऑपरेशनसाठी आलेलो आहे, या संधीचं सोनं केलं त्यांनी। संधीचं सोनं करणं हे आमच्या शिक्षकांनी वगैरे शिकवलं होतं, पण अशा पद्धतीचं माझ्या घरी जातात, घरावर दगडफेक करतात, घरावर दगडफेक करतात, बरोबर ऐकताय तुम्ही, माझ्या घरावर दगडफेक झाली। माझ्या घरामध्ये माझं 4 वर्षाचं बाळ आहे, माझी आई आहे, माझी बायको आहे, माझे वडील आहेत, त्यावेळेस घरावर दगडफेक केली, काचा फोडण्यात आल्या, गाडी फोडण्यात आली माझी, हे काय म्हणून करावं, काय म्हणून करावं? तुम्ही बिंडोक म्हणू शकता, ठीक आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला ती सगळ्या गोष्टीचा हक्क दिलेला आहे, मला पण तसंच दिलेला आहे, बरोबर आहे। मला असं वाटतं की माझ्या जवळची लोक माझ्यासोबत जशी वागतात आपण तसंच कधी वागायचं, जर ती चुकीची असतील तर। मी फक्त एक पोस्ट केली होती, अतिशय दुःख झालं, माझ्या घरावर हल्ला झाला, मी तिथं प्रेझेंट नसताना, आणि या गोष्टीला उद्या समजा माझ्या घरी कोणीही मयत झालं यांच्या हल्ल्यामुळे,
मी असू म्हणजे छोटं बाळ असू दे कसंही असू पूर्ण जिम्मेदार ती आजची लोक राहतील. मला कुणाचंही नाव उद्देशून घ्यायचं नाही आणि मी ज्यावेळेस बरा होऊन घराकडे येईन त्या दिवशी मी केस करणार आहे करीन आणि करणारच. जर त्यांनी स्वतःहून माफी मागितली माझ्या वडिलांना सांगण्यात आलंय की संदीप यांनी 25,000 रोख रक्कम माझ्याकडून घेतलेली आहे अजिबात घेतलेली नाही त्यांनी हे प्रूफ करून दाखवं. मी ज्या कॉलनीमध्ये राहतो त्या कॉलनीमध्ये आमची भरपूर रिस्पेक्ट आहे. तुम्ही एक रस्त्यावर थांबून जर म्हणत असाल 25,000 रुपये रस्त्यावर जर थांबून म्हणत असाल यांनी माझं देणं आहे अतिशय चुकीचं आहे यांनी हे मागे घ्यावं ठीक आहे मागे घ्यावं तिथं येऊन माफी मागणे तर मी केस करणार नाही लक्षात असू द्या. मी अत्यंत मान राखतो बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा अत्यंत मान जास्तीत जास्त तसाच मी शिवाजी महाराजांचाही शिवाजी महाराजांकडनं जे शिक्षण भेटलेलं आहे शिवाजी महाराजांकडनं जे संस्कार भेटलेले आहेत शिवाजी महाराजांकडनं जे काही आपल्या लढण्याची जे क्षमता त्यांच्याकडून जे भेटलं तशीच शिकणे तशीच नॉलेज कुठून तरी काढायचं काहीतरी बोलायचं किंवा काही असेल हे सगळ्या गोष्टी आंबेडकर साहेबांकडून शिकण्यात आल्या. त्यांनी बरेच आम्हाला हक्क दिलेले आहेत सर्व जनतेला हक्क दिलेले आहेत आणि त्यांच्या संविधानामुळे आज आपला देश जगामध्ये खूप मोठं कार्य करतोय. मला इतकंच असं वाटतंय की कोणीही कुणाचा आदर करत नाही राजकीय लोक अशा गोष्टींचा फायदा घेतात जातीमध्ये तेढ निर्माण करतात. माझ्या पोस्ट कोणीतरी हॅक केलेला आहे आणि आज डिलीट केलेली आहे मला 100% माहिती आहे. ज्यांनी कोणीही डिलीट केली असेल हॅक केलं असेल किंवा काही केलं असेल ते तीच लोक असतील. जर कोणी जर त्याचे स्क्रीनशॉट वगैरे काढले तर कृपया मला माझ्या नंबरवर व्हॉट्सअप करा. माझा नंबर आहे 82 75 50 50 22. आज मला परत दाखवायची होती ती पोस्ट पण माझ्या टाइमलाईनवरून ती पोस्ट गेलेली आहे माझा अकाउंट हॅक झालेला आहे लक्षात असू द्या. बाकी मला काही बोलायचं नाही. जे कोणी ते विकृत बुद्धीचे जे कार्यकर्ते होते माणसं होती मला तर असं वाटतं की त्याच्या घरात जाऊन हल्ला करतात जनावर असतील ते. त्यांनी सरळ माझ्या घरी येणे माझ्या आईवडिलांना माफी मागणे इतकं जर केलं पुष्कळ झालं नाहीतरी मी पुढचे पाऊल उचलणार. लक्षात मराठा समाजासाठी जे कोणी आमचे राजे काम करतात प्रत्येक मराठा समाजाचा कार्यकर्ता काम करतो प्रत्येक कार्यकर्त्याचे जे पक्ष असतात ते काम करतात बरोबर आहे. मीही तसाच काम करतो आणि पुढेही करत राहणार जर कुणाला त्रास होत असेल तर काहीही तुम्ही करू शकता. मी माझ्या हक्कासाठी लढतोय हक्कासाठी लढणार आणि हक्कासाठीच मरणार. मला फक्त एवढं सांगायचं आहे ते जे कोणी विकृत बुद्धीचे होते त्यांनी उद्या 2 दिवसात 4 दिवसात कधीही येऊन माफी मागणे. माझ्या घराच्या समोर जी तुम्ही बदनामी केलेली आहे गाडी फोडलेली आहे ती भरपाई करून देणे घरावर दगडं टाकलेली आहेत त्यांचे फोटो वगैरे मी थोड्यानं व्हॉट्सअप करतो प्रत्येकांना व्हॉट्सअप करतो फेसबुकवर टाकतो तर ते सगळ्या गोष्टी मान्य असतील तर त्यांनी माफी मागण्यासाठी यावं अन्यथा मी माझं पाऊल उचलेन 100% उचलेन आणि उचलणार. जय हिंद जय महाराष्ट्र.